योगीराज गोविंद महाराज आश्रम समर्थवाड़ी अमरावती यांचे राज्यभरात अनेक भाविक भक्त आहेत। या संस्थांचे प्रमुख विश्वस्त भाऊसाहेब फिरके असून त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी त्यांची बदनामी व्हावी या उद्देशाने सोशल मीडियावरून त्यांच्यावर चुकीचे आरोप केले गेलेत असून त्यांच्या निषेधार्थ मलकापुरात त्यांच्या अनुयायांनी गोळा होऊन पोलिसात तक्रार नोंदवली असून बदनामी करणाऱ्या घनश्याम ढोले यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे। धर्मदाय आयुक्त अमरावती यांनी घनश्याम ढोले यांच्या तक्रारीवर चौकशी केली असता चौकशीत कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे निष्पन्न झाले। ढोलेंच्या असल्या वर्तणुकीमुळे विश्वस्त संस्थेची बदनामी होते व भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, तरी पोलिसांनी यावर त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे ॲडव्होकेट साहेबराव मोरे, जय विजय राठी, सरदार सिंग राजपूत यांचेसह शेकडो भक्तांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता संदीप सावजी, मलकापूर। श्याम ढोले अमरावती यांनी आमचे पूज्य भाऊसाहेब फिरके यांच्या विरुद्ध दिनांक 11/10 एक चुकीचं आणि बेकायदेशीर आणि आमच्या सर्वांची बदनामी करणारी आणि योगीराज गोविंद महाराज संस्थांची बदनामी करणारी बातमी प्रसिद्धीला दिली आणि त्यामध्ये भाऊसाहेब करोडोचे अपहार करतात असे खोटे नाटे आरोप करून त्यांची इमेज, त्यांची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न त्या बातमीतून त्यांनी केला। परंतु त्या घटनेमुळे तमाम सर्व त्यांचे हजारो जी भाविक आहे, त्या अमरावती आहे, ते सर्व अनेक जिल्ह्यात आहे, मलकापूर तालुक्यात आहे, बुलढाणा जिल्ह्यात आहे, त्या सर्वांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे सर्व भाविकांनी, भाऊसाहेबांनी तर आम्हाला काहीच सांगितलं नाही कारण ते देवरूप आहे, त्यांच्याबद्दल बोलायची गरज नाही। पण आम्ही सर्व भाविक भक्तांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंप्लेंट दाखल करून या घनश्याम ढोले नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि अशी कारवाई झाली नाही तर लोकांचा, भाविकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडणार आहे आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी असं एक निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला दिलं आहे। आज मी स्वतः SP साहेबांना भेटून त्यांनासुद्धा याची खात्री करून देतो आणि मी एक जबाबदार वकील म्हणून नाही पण एक भाविक म्हणून हे सांगू इच्छितो की आमचे भाऊसाहेब हे निष्कलंक आहे, त्यांनी पूर्ण आयुष्य योगीराज गोविंद महाराजांची सेवा केली, आजही ते सेवा करून राहिले आणि आम्ही पूजनीय श्रद्धेय म्हणून त्यांना मानतो। परंतु या घटनेमुळे, या पेपरमध्ये खोटे आरोप केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आणि पोलिसांनी ती कारवाई करावी एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। कारवाई जर समजा विलंब झाला तर याच्या पुढचं आपलं काही म्हणणं आहे का? नाही, यानंतर मग आम्ही सर्व एकत्र येऊ आणि काय वेगळ्या पद्धतीनं त्याचा बंदोबस्त करायचा आहे की कोर्ट कारवाई करायची आहे ते आम्ही निर्णय घेणार।